संरक्षण देणारे अधिकारी होस्म्या 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 केडीसी मुर्दाबाद 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 होस्म्या 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 के केडीसी पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल एमटीडीसीवर मोर्चा याच्यासाठी आम्ही आणलेले आहे की 2014 आणि 15 पासून एमटीडीसी याच्यामध्ये उतरलेली आहे याच्यामध्ये भूखंड घोटाळ्यामध्ये उतरलेली दिसते आहे आणि एमटीडीसीच्या माध्यमातूनच केंद्र सरकार राज्य सरकार महानगरपालिका यांच्यामध्ये वेळोवेळी जे समजा बैठका होत गेलेल्या आहेत आणि करार होत गेलेले आहेत म्हणजे ॲग्रीमेंटचं कन्सेशन ऑफ ॲग्रीमेंट असेल लेटर ऑफ अवॉर्ड असेल हे सगळे करार एमटीडीसीच्या माध्यमातून झालेले आहेत तर त्याच्यामुळे आम्ही एमटीडीसींना हेच माग हे करतो आहे की तुम्ही समजा भवनाची जमीन समजा भूखंड माफियांच्या घशात कशी काय घातली आहे आमचं हे म्हणणं आहे आता यांनी ही जमीन एमटीडीसी करू शकते एमटीडीसीच्या हातात आहे एमटीडीसीच्या हातात निर्णय आहे की भवनाची जमीन ज्या भवनाशी समजा बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्या लोकांची आस्था जुळलेली आहे ते भवन असं म्हणजे भूखंड माफियाच्या घशात घालू नये आणि ते भवनाची जागा आम्हाला द्यावी 20 एकर आम्ही आणि भवनही बनवू ते वरपर्यंत सांगतात वरपर्यंत जा त्यांनी आदेश दिला तर आम्ही हे करू द्यावं ना इकडून एमटीडीसीने आदेश द्यावा आम्ही नंतर तिकडे जातो सचिवालयाकडे तिकडे पण जातो तिकडून वरून आदेश आणतो एफ आय आर नोंदवण्यासाठी आम्हाला 20 एकर जागा पाहिजे भवनाची जी अलॉट केलेली आहे समजा भवनासाठी अलॉट केलेली होती 1974-75 मध्ये ती जागा आम्हाला 20 एकर जागा पाहिजे आणि मला भवन बांधलं पाहिजे आणि भवन तोडलं हा मोठा फार मोठा गुन्हा केलेला आहे आणि त्या जागेवरती पूर्ण झाडं कापले हा दुसरा गुन्हा केलेला आहे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि भूखंड माफियाच्या घशात घातलेला आहे हा तिसरा गुन्हा एमटीडीसीनी मिळून केलेला आहे आणि पुन्हा आमची एक मागणी आहे की समजा गरुडा अम्युझमेंट पार्क जे आहे त्याचे जे समजा जे त्याच्यामध्ये जे गुंतलेले लोक आहेत त्यांच्यावर FIR नोंदवावं आणि पुढची त्यांनी कारवाई त्यांनी कायदेशीर कारवाई त्यांनी करावी.